इगतपुरी कोरोना या जीवघेणा व्हायरसने सध्या देशभरात थैमान घातले आहे. वाढत चाललेल्या या भयंकर विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशातील व महाराष्ट्रातील सर्वच उद्योगधंदे बंद करण्यात आल्यामुळे राज्यातील परप्रांतीय हाताला काम नसल्याने व जवळ पैसा नसल्याने मिळेल त्या वाहनाने चोरट्या मार्गाने आपल्या राज्यात आपापल्या गावी जाण्यासाठी धडपड करत आहेत. त्याच अनुषंगाने मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, शहापूर इतर ठिकाणच्या परप्रांतीय कामगार हे आपापल्या गावी जाण्यासाठी निघाले असता त्यांना प्रवासी वाहन न मिळाल्याने मुंबई आग्रा महामार्गाने इगतपुरी रेल्वे स्थानकावर हजारोंच्या संख्येने हे परप्रांतीय जमा झाले असल्याने ते रेल्वे स्टेशनवर रिकामी उभी असलेली गोरखपूर काशी एक्सप्रेसमध्ये ठाण मानून बसले आहेत. या आशेवर की या गाडीने पुढील प्रवास करता येईल व आपापल्या गावी आपापल्या राज्यात जाता येईल. परंतु रेल्वे सेवा ही केंद्र सरकारच्या आधिपत्याखाली असल्यामुळे येथील रेल्वे स्टेशन मास्तरांना ही रेल्वे गाडी पुढे सोडण्यासाठी परवानगी देण्यात आली नसल्याने ही गाडी पुढील सूचना मिळेपर्यंत जोपर्यंत सोडता येणार नाही असे रेल्वेच्या सूत्रांकडून समजते. दरम्यान हे परप्रांतीय सरळ मार्गाने पायी प्रवास करून कासारा घाट चढून घाटनदेवी मंदिराजवळील जिल्हा बंदी चेकपोस्टवर एकच गर्दी केल्याने तेथील तैनात असलेल्या पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाची तारांबळ उडाली होती. प्रबंधवेसाठी किशोर देहाडे, इगतपुरी. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.